भाष्य सूत्र 4 मध्ये भूतकालवाचक धातू साधित विशेषणाने म्हणजेच त्याला दुसरे नाव आहे कर्मवाचक भूतकालवाचक धातू साधित विशेषण त प्रत्ययांत। त्याचे आपण आता नियम बघूया। मूळ धातूला त प्रत्यय लावून ही क्रियापदे तयार केली जातात। मूळ धातू अधिकम त क्रियापद। पहिलं उदाहरण दिलेलं आहे गम अधिक त गत नम अधिक त नत क्रु अधिक त कृत। भाषा सूत्र 4 मध्ये आपण आता शिकत आहोत कर्मवाच्य भूतकालवाचक धातू साधित विशेषणाचा दुसरा नियम। मूळ धातूला त प्रत्यय लावताना ई असा आगम जोडला जातो। मूळ धातू अधिकम ई अधिकम त क्रियापद। उदाहरणे बघूया बंध अधिक ई अधिक त बंधित बंध अधिक ई अधिक त बंधित याला ई असा आगम इथे झाला।